म्हणजे भिगवणला गेले की ते पक्षी जेव्हा भिगवणला दिसतात आवणगावला, इट्स द मोस्ट स्पेक्टॅक्युलर साईट. आपलं आता सांगलीला गेलं तर तो अखा मसूर असतो, अप्रतिम लागतो. किंवा नाशिकमध्ये अनेक मिसळीचे खूप व्हरायटीची दुकानं आहेत जे अप्रतिम. दिल्लीमध्ये बाबा का धाबा, जंतर मंतर, माय मोस्ट फेवरेट. की या मतदारसंघातलं पर्यटन दृष्टीनं तुम्हाला आवडलेलं गाव कोणतं? आय गॉट व्हेरी डिफिकल्ट, कारण का मला सगळ्यातच इंटरेस्ट असतो. म्हणजे मला भिगवणला गेल्या तर पक्षी आवडतात, पुरंदरला गेल्या की तिथे सासवडच एवढं अप्रतिम आहे, संतांची भूमी आहे, तिथे असलेली मंदिरं अप्रतिम आहे. भोरला जातो तेव्हा सगळे गड आहेत आणि मी सगळे गड चढते रेग्युलरली, जे सिंहगड असेल, रायरेश्वर असेल, तोरणा असेल, मी दरवर्षी एक दोन वेळा तरी चढते. त्याच्यामुळे मला सगळ्यामध्येच इंटरेस्ट आहे. त्याच्यामुळे असं हे एकच सगळ्यात फेवरेट किंवा असं काय नाही. म्हणजे भिगवणला गेले की ते पक्षी जेव्हा भिगवणला दिसतात आवणगावला, इट्स द मोस्ट स्पेक्टॅक्युलर साईट. ओके. किंवा सासवडचं टेबल लँड असेल, बारामतीचं टेबल लँड असेल, किती वास्तू आहेत, जागा आहेत, शेत आहे, त्याच्यामुळे खूप अप्रतिम आहेत त्या सगळ्या. ओके. म्हणजे बनेश्वरला आपण जातो, बनेश्वरचं मंदिर त्याच्या मागचं अप्रतिम, जे गार्डन आणि जंगल आहे बनेश्वरचं. वेल्ला, वेल्ल्याला गेलं की एंडलेस सगळं दिसतं, असा सगळा तो भात लावलेला अप्रतिम. ओके. तुमच्या सोशल मीडिया पोस्टवर मी पाहतो की तुम्ही अनेक हॉटेल्सला वगैरे किंवा तुम्ही एक चांगल्या तुम्ही खव्या देखील असं जाणवतं त्याच्यावरनं. टोटली टोटली. तर त्यातलं कोणती तुम्हाला तुमच्या मतदारसंघात सांगायला किंवा बाहेरची सांगा किंवा आवर्जून त्या हॉटेलला जाता किंवा त्या ती डिश तुम्ही फरमाईश करता आहोत? मी राज्यात फिरत असताना सगळ्या खानावळीत जेवलेले आहोत. बरं. त्याच्यामुळे त्याच्यात प्रत्येक एरियातली टेस्ट वेगळी, त्याच्यातली म्हणजे तिथे जे बनवतात त्यांची एक खासियत वेगळी असते. त्याच्यामुळे दे आर ऑल माय फेवरेट्स. ओके. असं एक स्पेसिफिक पण नाव घेण्यासारखं डिश सांगा, नका हॉटेलचं नाव घेऊ किंवा काय सांगू शकतो डिश घ्यायला काय. आपलं आता सांगलीला गेलं तर तो अखा मसूर असतो, अप्रतिम लागतो. किंवा नाशिकमध्ये अनेक मिसळीचे खूप व्हरायटीची दुकानं आहेत जे अप्रतिम मिसळ करतात. कृष्णा जळगावला, जळगावला गेले की मी वांग्याचं भरीत कृष्णामधलं खाणार म्हणजे खाणार म्हणजे खाणार. इट्स माय मोस्ट फेवरेट. किती जागा आहेत अशा संपूर्ण महाराष्ट्र. दिल्लीमध्ये, दिल्लीमध्ये बाबा का धाबा, जंतर मंतर, माय मोस्ट फेवरेट. त्यातली डिश कोणती पण त्याच्याकडची बाबा का धाबा, सरसों का साग आणि मकईची रोटी. ओके. तुमच्या मतदारसंघातल्या शाळांना पण तुम्ही नेहमीच भेट देता, तर कोणती शाळा तुम्हाला अशी आवर्जून, म्हणजे प्रायव्हेट भरपूर आहेत आणि विद्यापतिष्ठांच्या देखील आहेत, तर त्या सोडून तुम्हाला जिल्हा परिषद, अनेक जिल्हा परिषदच्या शाळा आहेत ज्याच्यात अप्रतिम काम शिक्षक करतात. आणि आता सगळ्या स्मार्ट अंगणवाड्याही केलेल्या आहेत. बरं. तर म्हणजे त्या सगळ्या अंगणवाड्यांमध्ये आज जे बदल जिल्हा परिषदच्या माध्यमातून होत आहेत, व्हेरी व्हेरी एनकरेज. आणि माझ्या लोकसभा मतदारसंघात मी मागच्या टर्ममध्ये एक फुल कार्यक्रम घेतला होता की प्रत्येक अंगणवाडीमध्ये इलेक्ट्रिकल कनेक्शन आणि प्रत्येक अंगणवाडीला पाणी, हा कार्यक्रम मी मागच्या वेळेस घेतला होता. म्हणजे 2019 जेव्हा इलेक्शन झालं त्याच्यात पूर्ण ताकदीने तो कार्यक्रम आम्ही केला.